नमस्कार, आजपासून नवरात्र सुरू होते आणि त्याचबद्दल आजचा भाग आहे. मागच्या गुरुवारी नाही शुक्रवारी आम्ही गेलेलो कोल्हापूरला, तेही चालत. मागच्याच वर्षी आम्ही हा प्रयोग करून बघितलेला, तेव्हा आम्ही 50 किलोमीटर चालेन असा संकल्प घेतलेला होता, देवबिंद पूर्ण करून घेतला. मात्र मंदिरापर्यंत जाण्याचं जे अंतर आहे ते मात्र मी ऑटोनं केलेलं होतं. ह्या वर्षी मात्र संकल्प असा घेतला की मंदिरापर्यंत देवी चालत आण. त्यामुळे तर देवीनं हा संकल्प पूर्ण करून घेतलाय का नाही तर हा आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळेलच. ह्या भागामध्ये मी आणि माझा मित्र पद्मनाभ देसाई असे दोघं, तो मागच्या वेळेला पण होता, आता ह्या वर्षी पण तो आहे, आम्ही दोघंही ह्या वेळेला चालत चालत चाललेलो आहे कोल्हापूरला. सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही मिरजत चाललोय कोल्हापूरला. सेकंड टाइम, मागच्या वर्षी पण गेलेलो, आता ह्या वर्षी पण चाललोय. गौ माता आणि हे आमचं लक्ष्मी मार्केट. आता सकाळचे 4 वाजलेत आणि साधारणपणे मला वाटते 14 किंवा 15 तास लागतील असं वाटते. मागच्या वेळेला तेवढा वेळ लागलेला होता, मोस्टली संध्याकाळी 6 पर्यंत पोहोचू. भाऊ तर कसं तसं होतंय देवी, मागच्या वेळेला पण आलेलो, तू करून घेतलेलंस, ह्या वेळेला पण करून घे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्था, नमस्तस्य 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 नमो नमः. आता सेकंड टाइम जात असल्यामुळं ॲटलिस्ट मागच्या वेळेला मी काय काय चुका केल्यात ह्या मला माहिती आहे, त्यामुळे ह्या वेळेला एक जवळपास 1.5 तास लवकर चाललो आहे. मागच्या वेळेला आम्ही 5:30 सुरू केलेलं, आता आज 4 करतो आहे, जेणेकरून आमच्याकडे हा 1.5 तासाचा जो गॅप जो आहे तो चांगला युटिलाइज होईल. मोस्ट लाईकली 7 किलोमीटर तरी ॲटलिस्ट जरासे एक्स्ट्रा लवकर होतील आणि त्रास कमी होईल. आता जरासे गेले 2-3 दिवस पाऊस पडतो आहे, कदाचित आज पण थोडा पडला तर बरं होईल. थोडा पाऊस जोरात नको आपला, कारण की काय असतं ना, पाऊस असला की जरासं हवा चांगली असते, उन्हात चालणं होत नाही. बघू देवी करून घे ना, आपल्याला काय, आपण चालत राहायचं. आत्ता मुख्य काही गर्दी नाही आहे, मुख्य म्हणजे सकाळी कुत्री असल्यामुळं साहेबांनी दांडका आणलेला आहे, पण याचा उपयोग काही जास्त होईल असं वाटत नाही आहे, म्हणजे होऊ नये आणि काही नाही. चला, हायवे आलेला आहे आणि कोल्हापूर इकडनं सरळ आहे, जवळपास 50 किलोमीटर आहेत. तुम्ही जास्त पण असलं बोलते काय मी तर बऱ्यापैकी पाऊस सुरू झाला आहे. पाऊस नाही आहे, ड्रिझल का ब्रिझल म्हणतात ना ते आहे. आता पेट्रोलिनची गाडी आलेली मुख्य म्हणजे, आणि आमच्याकडे 2 बघून गेली का, तर हा कसा दिसतोय बघा पद्मनाभ, डोक्याला टोपी आहे, माग बॅग, आणि सकाळचे 5 वाजले ते मी आता आम्ही हायवेला आहे. त्याने 2 थांबले आमच्याकडे बघितलं आणि त्याचबरोबर हातामध्ये काठी आहे, त्यामुळे नक्की ही माणसं कोण आहेत, कोण चोर बी तर नाहीत ना हे. त्याने 2 बघितलं, मला वाटलं थांबतील विचारतील, पण काही विचारलं नाही, कृपा आहे आणि काय. चला, थोडा पाऊस आहे खरं, हरकत नाही, हळू चालत जाऊ आपण. वा वा वा, रेल्वे सकाळची 5:30 5:30 वाजलेले आहेत, 5:30 ॲक्च्युली मिरजला येते. वा, आम्ही मागच्या वेळेला ह्या वेळेला सुरुवात केलेली. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आलेलो आहे अंकली म्हणून गाव आहे. मला वाटतं मागच्या वेळेला आम्ही ह्या वेळेला निघालेलो, त्यानुसार मग लवकर आलेलो आहे. आता 6:30 वाजलेत आणि जवळपास 10 किलोमीटर कवर झालेलं आहे. इथनं कोल्हापूर 40 किलोमीटर आहे आणि तिथनं कोल्हापुरातनं मंदिर जवळपास 2.5 किलोमीटर आहे, असं म्हणजे आता एक अजून 42 किलोमीटर आहे. हळूहळू चालू, इथे थोडासा ब्रेक घेऊ, चहा वगैरे पिऊ. सूर्य काय येतोय का नाही, 6:30 वाजले तरी सूर्य अजून काय येईन झाला आहे, येईल हळूहळू येईल. पोहे साडे 6 वाजून गेलेत, जरा पोहे चहा पिऊन जरा बरं वाटलं, बॉडी चार्ज झाली. आता काय जवळपास 40 किलोमीटर चालायचं, इथं हार्डली एक 1/2 किलोमीटर वरती कृष्णा नदी आहे. 1/2 किलोमीटर कुठे रे आलीच, तेच काय 200-250 मीटर असतील, तेच ती बघायची, दर्शन घ्यायचं, पुढे जायचं. वा, या वर्षी पाऊस खूप छान पडलाय खरंच, त्यामुळं फार बरं वाटतं, छान वाटतंय.
हा नवीन पूल आहे, हा जुना पूल आहे. वा हा लिंबू लिंबाचं काय करतोस तुम्ही? वा थांबूया निघूया. इथं एक शिकण्यासारखी गोष्ट आहे, ते बघा काय आहे. हे काय कळलं का? हे आहेत आपण विसर्जन केलेले गणपती आहेत. सगळे गणपती बाहेरून बसलेले आहेत. बाहेरून बसले म्हणण्यापेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिस असल्यामुळं तर विघटन पूर्ण होत नाही आहे. आणि ह्याचं तर किती वाईट गोष्ट आहे बघा ही. आपण ज्या हेतूनं ह्या गोष्टी करतो आणि जे होतंय किती भयानक आहे बघा. म्हणून जितकं शक्य आहे तितकं साडू वापरा, साडू बरा कधी पण. हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे भयानक आहे सगळं. लहान गणपतींची ही अवस्था आहे, मोठ्या गणपतींचं काय होत असेल? दुःख वाटतं आणि काही नाही, काही करू शकत नाही या गोष्टीला. आपण आपल्याच देवाचा आपण अपमान करतो, काही नाही. आता हे बघा हे काय आहे. हे ॲक्च्युली त्यांनी कुणीतरी फुलं ठेवलेली आहेत. हे काय वाईट नाही, चांगलीच गोष्ट आहे. मात्र ते प्लास्टिक मध्ये रॅप करून ठेवलंय. मग ते प्लास्टिक परत आता काय विघटन होत नाही काही नाही. तुम्ही अशा गोष्टी नाही करायच्या. बेटर आहे की तुम्ही आपण जितकं शक्य तितकं सगळं नैसर्गिक करावं. प्लास्टिक बिस्टिक वापरायला नको. एस्पेशली पाण्याचे जे स्त्रोत वगैरे आहेत ना, प्लास्टिक किंवा अशा गोष्टी ज्या आहेत ना, नकोत. नसलेल्याच बऱ्यात. पण काय करणार, मनुष्य ऐकतोय कुठं. तर आपल्या सगळ्यांचा सामने हातभार आहे, माझा पण आहेच. काय करायचं? ही फुलं कुठली कोणाला माहिती आहे का? जर माहिती असेल तर सांगा. कारण आपलं जास्वंदाचं फुल जे असतं, जास्वंद किंवा आपली बेसिक फुलं त्या टाईपमध्येच फुलं आहेत ही. पण अगदी खाली ओढा आहे, त्या ओढ्यामध्ये आलेत. चमत्कार. अरे काय करत नाही ते बघ येते. हो हो हा 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 गोड आहे. अरे काय करत नाही बाबा, काही करत नाही. मला कायम वाटत खर म्हशीला तेवढा इम्पॉर्टन्स मिळत नाही जेवढा गायला मिळतो. आपण दूध पितो म्हशीचं, जे काय तूप लोणी असेल ते म्हशीचं. मात्र गायला जेवढा आपण गायला करतो ना, तेवढा आपण म्हशीला इम्पॉर्टन्स देत नाही. द्यायला पाहिजे. अरे गोड मारलंय सत्य बघ. आवाज आला आतन कर म्हणजे काय आहे. काय करणार. हे बघ ही आहेत पळस. यापासून आपण पत्रावळ तयार करतो. ऍक्च्युली हे तयार करण्याचे पण कारखाने तर होता माहिती का रे. पत्रावळ्या प्रॉपर तयार करायच्या कशा. आणि त्यावरती आता USA आणि जर्मनीमध्ये कुठेतरी त्याने पेटंट काढले. काय आश्चर्य बघा, जे आपण हजारो वर्ष वापरतोय पेटंट आहे. पेटंट काय बोलायचं. आपण त्याला हे केलं की विरोध केला आपण लगेच सरा की आम्ही हे ऑलरेडी युज करतोय म्हणून. काय काय आहे आपल्याकडे. काय खरच. केवढा आहे तो, केवढा आहे? 4 दिवस म्हटलं की लहान आहे म्हणून. चल बघा, वाटतं ना आपण केरळला आहे असं. हे आहेत ऍक्च्युली झेंडूचं बन आहे म्हणा. हा दसरा पण जवळ आला आता, त्यामुळे झेंडू फुल आता फ्लो मध्ये आहे. काय सुंदर बांधले खरंच, मस्त सुंदर झाड लावलेले आहेत. बाग सुंदर केले फार. आणि छान लागलेला झेंडू बघून पण छान वाटते फार. तरीही मी यावर्षी एक नोटीस करतोय,
ह्या वेळेला जास्त कॉन्फिडेंटली चालतोय असं वाटतंय आता. काय मित, काही फरक वाटतोय? दोघही मी एकटा म्हणत नाही आहे. मे बी मागच्या वेळेला गेलो म्हणून ह्यावेळी कॉन्फिडन्स वाटतोय काय मित. हवा मे बी चांगली आहे, काहीतरी आहे, फरक आहे. बरं आहे, मागच्या वेळेला आम्ही इथनं कुठेतरी पुढं पेरू घेतले होते, ते मिळतात का बघूया. असं किती लहान गोष्टी खातात त्याचं मोस्टली जेवण बिवण करणार नाही आहे, कारण की जेवण जेवलं की शरीर जड होतं आणि चालणं होत नाही, अंतर खूप आहे. बघू काय होतं कसं होतं ते. आता 7:30 पावणेआठ झालेले आहेत. खरं गावात फिरताना हे एक बरं वाटतं, साधी साधी घरं आणि त्या पुढं असलेली ही मस्त गुरं. असं एखादं घर आणि एखादं आपली छान अशी गुरं हवीत, त्या सकाळ सुखी समाधानी माणूस नाही कुठला. कसं बघता बघा काही काय खरंच ह्या काठीकडे बघताय सगळ्या. हा का समोर पेरू आहे का? अरे कच्चा असेल पण एखादा. अरे मिळतो का बघ एखादा. अरे पेरू लागलेत ना, हे काय बघ, हे काय पेरू आहे हा. एखादा घे बघ, वरती समोर आहे बघ. घे समोरच्या घरामध्ये आजी आहेत, त्यांना विचारलं आता पेरू घेऊ का म्हणून. पद्मनाभ पेरू घेतोय. विचारून घेतला मग काय, चोरी बिरी करायची नाही बाबा. आहे का कटर? चला अशी असे कृपा. आता आपण किती 1 मिनिटाबरोबर बोललोय समोर कुठेतरी पेरू खाल्लेला म्हणून. आणि घ्या दर आई ग देवा. वा 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 नीट कापा, कट्टा आहे, कच्चा आहे. बोला बहुत मुश्किलों के बाद काढ की प्रयत्न करतल, शेवटचा प्रयत्न आहे. वा 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 हत्तीच्या मारी, कच्चा आहे खरं. ठीक आहे हरकत नाही, मेहनतीचं फळ आहे, खाऊन टाक. मिळालं ना ही मोठी गोष्ट आहे. या म्हणजे सुख आहे ना, यासारखं सुख कुठेही नाही आहे. हो हो अशा गोष्ट आम्ही परिक्रमण करायचो. वा जगात आपण कुठेही असू, जेव्हाची इच्छा असेल ना सगळं मिळते बघ. 2 मिनिटाबरोबर म्हटलो आपण पुढं पेरू मिळेल म्हणून. काय गोम आहे, गोम चला पेरू खाऊ. खात का पुढं जाऊ आता? खात खात पुढं जाऊया, वेळ घालवायला नको. बिचार मरून पडलंय बिचार. शक्यता आहे की गाडीला धडकला असेल की नंतर काय म्हणतो वायरला, पण पण तो वायर नाही कुठे आहे म्हणा. शॉक खाल्ला असेल काय म्हणतो विचार. काय दिसतंय बघा, कुठते मी कम्प्युटर बघतो असं वाटतंय. मेरी गोल्ड का म्हणतात आज कळलं. छान ऍक्च्युली गोल्ड दिसते हे बघा, फक्त अजून लहान आहेत चिक्कू. मागच्या वेळा आम्ही इकडे आलेलो तेव्हा पण मला वाटतं चिक्कू होते, पण तेव्हा ते मोठे होते असून पण कच्चे होते, लहानच आहेत. पण आज तो पेरू ते मिळाला. जेव्हा गरज असते तेव्हा मिळत जात. विश्वास जास्त पाहिजे, विश्वास पूर्ण पाहिजे. हे झाड पाहिलं का आणि ती फुलं बघा जरा. ही सेम फुलं आमच्या घरामध्ये कुंडीमध्ये आहेत. नाव मला आईनं मधुमालती म्हणून सांगितलंय, तर तेच नाव आहे का बघा. कुणाला इनकेस माहिती असेल तर सांगा, आणि झाड मी तर फर्स्ट टाइम बघतोय ऍक्च्युली. घरामध्ये असलेलं झाड पण असंच आहे, फुलं अशीच आहे सेम, पण हे झाड आहे ते लहान रोप आहे. इतक्या वर्षांमध्ये एक गोष्ट कळली की रस्त्यावरनं चालण्यापेक्षा खालून इकडनं कडेनं चालणं खूप बरं असतं, कारण की पाय जास्त दुखत नाही. रस्त्यावरती काय होतं, जास्त फोर्स टर्न म्हणजे जास्त टणकपणा असल्यामुळं पायाला फार अवघड पडतं, हार्ड फार होतं. आणि ते खाली काय मस्त गवत वगैरे असल्यानंतर आणखीन काय त्रास होत नाही, काही नाही, बरं वाटतंय फार.
आणि चपला पण साध्या घेतल्या अगदी. हा वळला बघा लगेच. आम्ही मागच्या वेळेला इथं शेतामध्ये पेरू खाल्लेले, तर मामा तर दिसत नाहीत, बघूया आहेत का. असेल तर पेरू खाऊ जरा. ऍटलीस्ट थोडासा विश्राम घेऊ. 20 किलोमीटर चाललोय जवळपास. थांबू जरा. चल चल कोण नाही बहुतेक. तरी म्हणतोय मी हा गायब कुठे झाला. चला, निम श्रीगाव म्हणून गाव आलेला आहे आणि 20 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. अमृत तुल्ला चहा. चार्जिंग आहे का इथं? का काढू आहे? ठेवायचं कुठे? अरे बापरे, हे धर तर. ही जी समोर झाड आहेत की नाही समोर येत, 1 2 3 4 5 ही सगळी इंडियन वाईल्ड चेरीची झाड आहेत. हे पण आणि हे वाईल्ड चेरी जे आहे ते अतिशय फास्ट वाढतं, अतिशय फास्ट वाढतं. विदिन 1-2 इयर्स एवढी मोठी शेड देतं. आम्ही आमच्या गल्लीत पण झाडं खूप लावली आहेत. भुईमुगाच्या शेंगा आहेत आणि झाड इतकी छान वाढतात ना, घनदाट शेड असते. फक्त एकच प्रॉब्लेम काय मी त्या काय, या झाडाला रात्री पाकोळ्या म्हणजे वटवागुळं येतात, तो एकमेवच प्रॉब्लेम आहे. बाकी खरं झाड अतिशय उत्तम आहेत. काय या एवढ्या छान पावसाळ्या हवेमुळे एक बरं झालंय. मागच्या वेळेला पूर्ण उन्हामध्ये आम्ही दमत दमत गेलेलो आणि आता रमत गमत चाललोय. कारण की ऊन नसल्यामुळे उकडत नाही आहे, छान ढग असल्यामुळे पाऊस येत नाही आहे आणि छान गार वारा आहे. आता कुठल्या अँगला वाटत नाही की 10 वाजलेत. छान वाटतंय, बरं वाटतंय. आम्ही मागच्या वेळेला ह्याच रस्त्याला 11:30 वाजलेले आणि छान दमलेलो, प्रॉपर दमलेलो तेव्हा. आता जवळपास 20-22 किलोमीटर झाले. काय हळूहळू चालू पोचू आज, देवी करून घेते. आपण चालत राहायचं. अ बघ काय मस्त आहेत, वरती पण आलेत. चला येऊ. बाय बाय. हे झाड कुठलं आहे कोण सांगेल का? कारण की हे फुल आहे का फळ आहे नक्की कळत नाही. बहुतेक फळ आहे असं वाटतंय. काय वेगळं आहे काय मीच? सांगा प्लीज, सांगी. दाट छाया बरीच आणि बरीच फुलं पण आहेत. फुल आहे का फळ आहे काय मी ती बघा. चालताना आपल्याला काय 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 दिसतं ना, खरंच आश्चर्य बाबा. निसर्ग काय चीज आहे, केवढी झाडं आहेत, केवढी आहेत वेगवेगळी. आणि मोस्टली ही लावलेली असं वाटतंय तरी काय माहित, लावली का आली आहेत काय माहित. विहीर 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 काठोकाठ भरले. असल्या गोष्टी आपण कधीही शहरात बघू शकत नाही खरंच, काहीही म्हणा. हेच झाड होतं ना मागच्या वेळेला, हे झाड आहे का नाही, हे इथंपर्यंत वाढलेलं खूप मोठं होतं. आता काय काय बघा जरा, तिकडं वेल आहे, इथं बांबू आहे, सगळं आहे. ओके, उकडलेलं आहेत का? येतो पाहिजे ना काय पाहिजे, सुख आहे घे. अरे ह्या सगळं उचल रे बाळा, ह्या सगळं घे, धरता येईल ना तुला. आत्ताच 10 मिनिटांपूर्वी आमचा ब्रेक झाला आहे, त्यामुळे काय बसून खाण्यात पॉईंट नाही आहे. म्हणजे खात खात तू. ही आयडिया बरी आहे. यावर ठरवलंय की जेवण करणार नाही कुठं, ते लहान लहान गोष्टी खात खात पुढं जात राहायचं, वेळ बसतो, पोट जडत नाही आणि काय नाही. 11:15 वाजलेत. आम्ही इकडं मागच्याला किती लागलो, 2:30 तक आलो मला वाटते. जरा लवकर निघाल्यामुळे आज फायदा चालला आणि काही नाही. पाऊस पडतोय. मी काल प्लॅनिंग करताना एवढं प्लॅनिंग बोललेलो होतो की 12 वाजता आम्ही इथं येऊ, लेट सपोज असं म्हणून म्हटलेलं होतं. आणि ॲक्च्युली 11:11 वाजलेत. अजून काय पाहिजे, परफेक्ट वेळ चालला आहे. आलं काय? वा
मागच्या वेळी इकडं आम्ही पिठलं बकरं खाल्लं, पिठलं बकरी छान होतं थोडं, आणि ते कांदर पण नसले मिळालेलं. थोडासा पाऊस सुरू आहे, ठीक थांबलाय जाऊया का, चहा पिऊन जाऊया, लगेच निघूया आणि काही नाही. आज जरा काय ठरवलंय तर चालण्यावरती भर देतोय, कारण की आता पण ही हवा आहे तो पण ठीक आहे, इनकेस ऊन बिन आलं तर फार अवघड होईल नंतर. चला तर बॅग माझ्याकडे आलेली आहे, चालत जायचं आहे. हे बघा, हे मागाशी विचारलेलं जे झाड आहे हीच ती फुलं आहेत बघा, आणि आता फुलांचा खाली तर खच पडलाय, खच छान वाटतं ना बघा, बघायचं की छान वाटते. जवळपास एक पाऊण तास चालतोय, ऊन ऊन फुल्ल होतं इतका वेळ, मात्र अचानक ढग आलेत आणि थोडंसं ड्रिझलिंग होते, बरं वाटतं ॲक्च्युली, कारण मगापासून एक जवळपास एक तासभर उन्हात चालून चालून जरा काय होतं ठेपाळल्यासारखं होतं आणि काही नाही, चालणं होत नाही, स्पीड येत नाही. आता जरा बरं वाटतं आहे, थोडंसं भुरभूर आहे आणि काही नाही, पण ठीक आहे ना, त्यामुळे ॲटलीस्ट चालणं होतं हे खूप आहे. जवळपास आमचं कारण आता 33 किलोमीटर होईल असं वाटतंय, बरंच झालं तर 20 किलोमीटर उरलंय, होईल जवळपास एक वाजलेला आहे. मागच्या वेळेपेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट आहे, 33 किलोमीटर पूर्ण झालेत, एक वाजलेला आहे, काही खाऊन घेऊ जाऊ बरं पुढं. वा थँक्यू. अजून काय पाहिजे, चला उद्या चहात बुडवून खा की ते दाखव घ्या, जात नाही बिस्किट घेतलं एवढं मोठ्याच्या मोठं, जात पण नाही बघ, बुडत पण नाही त्यामध्ये काय असो खायचं. वा आंबील बी चांगला आहे, अजून 20 किलोमीटर आहेत हळूहळू काय बघा. आता ह्या सगळ्या गोष्टी नामशेष झाल्या जवळपास, आता आपण हे फॅशन म्हणून घेतो, शो म्हणून घेतो असं. फेरू घ्यायचे का, फेरू घ्यायचे का, काय सुंदर दिसते बघा. मला हा इथला एवढासा पार्ट फार आवडतो खरंच, खूप वेगळा दिसतो असं छान, आणि भात शेती वगैरे आहे बहुतेक, काय माहिती कुठली शेती पण छान दिसतंय फार. वा हा हा, आणि हवा आहे खूप बरी आवाज, मागच्या वेळेला जे ऊन पडलेलं बाप रे बाप, त्या कम्पॅरेटिव्हली आत्ता फारच चांगला आहे. टेन्शन नाही आहे, ऊन असेल म्हणून मी मोस्टली कॅप आणली, मात्र बरं आहे, हार्डली 20% मला वाटते ऊन होतं, बाकी छान असं हवा आहे, लावडी बरं वाटते. घ्या तर समरी ही आहे, 3:30 वाजलेत आणि जवळपास अजून एक 12 किलोमीटर बाकी आहेत, आणि थोडंसं ड्रिझलिंग सुरू आहे, पाऊस जास्त नाही आहे, थोडा थोडा आहे, बरा वाटते खरं, काय वाईट नाही आहे, मग थोडं तर पाय दुखत आहेत थोडे, जास्त नाही. कसं झालंय, ऑलमोस्ट जे मॅक्सिमम अंतर आहे ते अचीव झालंय, 40 किलोमीटर अचीव झालेत, अरे इथनं पुढं परीक्षा सुरू, बघूया पद्मनाभ काय म्हणतोय. हे पद्या काय म्हणतोस, दुखत काय पाय, सध्या तरी नाही पण 42 किलोमीटर झाल्यावर बघायला पाहिजे, पिठे येतात नाही अजून नाही झालं, अजून पुढे आहे ना ते 42 किलोमीटर, मग मी मागच्या वेळी गाडीवर बसून गेलो आलो, ऑलमोस्ट आलोय आपण, 10-12 किलोमीटर उरले फक्त, हळूहळू 10-12 किलोमीटर म्हटलं तरी मिरज ते सांगली अंतर आहे. या आपण तर फक्त म्हणतोय पण ठीक आहे, हरकत नाही, 3:30 वाजलेत आणि 9:45 आमची रिटर्नची ट्रेन आहे,
बारा मिनिटा वेळ आहे. विल विल पाय दुखणं सुरू झालंय. शेवटचे 10 का 11 किलोमीटर आहेत पण पाय दुखत आहेत. आता पैर जवाब देणे लग गए है. याचं काय चाललंय बघा. पाय गरम झालेत म्हणून पाण्यात चालतोय काय. आता हा आहे मार्बल एरिया किंवा टाईल्स एरिया काही म्हटलं म्हणा, प्लायवूड एरिया म्हणा, काही पण ह्या अख्ख्या एरियामध्ये मागच्या वेळी जेव्हा आलेलो तेव्हा मला एक गोष्ट कळलेली, इथं कुठंही बसायला म्हणून किंवा एक रेस्ट घ्यायला एक पण कट्टा नाही आहे. तुम्ही बघा कुठंही नाही आहे अख्ख्या एरियामध्ये. मागच्या अशीच मजा झालेली, इथे चालून चालून पायाची तुकड झालेली आणि एक 5 मिनिटं रेस्ट घ्यावी म्हणून काहीही नाही आहे. शेवटी हा जो म्हणजे डिवायडर आहे त्या डिवायडर ते पुढं बसलेलो होतो मी. काय खरंच मजा आहे सगळी. किती बरं वाटतंय ना 7 किलोमीटर कोल्हापूर. 7 किलोमीटर बघून पण इतकं बरं वाटतंय. त्याला जवळपास 2.5 किलोमीटर मंदिरात धरले तर अराऊंड 9.5 किलोमीटर आहे. पोचतोय काही असं वेळ लागणार नाही. 2-3 तास लागतील आणि काही नाही. चालायचं चालायचं बघा चालायचं. देवी करून घेते आपण करत राहायचं चालत राहायचं. वर्षामधनं एकदा येतोय नीट करायचं हळू करायचं. हां आता आलोय शिरोळी नाक्याला. शिरोळी नाका जवळपास समोरच आहे, काय वेगळं नाही आहे. इथनं जवळपास मला वाटते 7 किलोमीटर आहे मंदिर. तर पाऊस सुरू झाला आहे, 5 वाजलेत तर माहीत नाही पाऊस थांबतोय किंवा बघू. थांबून थांबून जाऊ. 9:45 रेल्वे आहे बघा. 9:45 आपल्याला मॅक्सिमम 8 पर्यंत पोहोचलं पाहिजे. तर पुढं अवघड आहे बघू. बघा कसं झालं अवघड. आणि परिस्थिती अवघड आहे कारण की हा अख्ख्या एरियामध्ये कुठेही बसायला काहीही नाही आहे, काहीच नाही आहे. हाच एकमेव कट्टा सापडला आहे. दादा चहा घेऊन येतो, चहा प्यावं आणि पुढे निघावं पाऊस थांबला तर. बऱ्याच जणांची इच्छा असते पाऊस पडताना चहा प्यावा. घ्या चांगले पाय पसरवून चहा पी बसूया. पाऊस पण जोरात यायला लागला आता. वा वा उचला पद्मनाभ. अरे काय सुंदर दिसतंय. वा बघ. हा 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 आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम एवढं छान बघितलं. वा 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 देवा. हे समोर पोस्टर नको होतं होतं आणि काही नाही. समोर पोस्टर नको होतं. फार सुंदर पडलंय. हा 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 देवा मस्त नजारा दिला बाबा. काय छान दिसतंय बघ ते. वा पद्मनाभ शेवटचे 7 किलोमीटर उरले. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. गंगा असो यमुना असो नर्मदा असो सिंधू कावेरी काही पण असो किंवा पंचगंगा असो सर्व तत्व एकच आहे. वा मैया आणलं फायनली. या देवी स भूतेषु जलरूपेण सचिरा. नमस्तस्य 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 नमो नमः. चला ऑफिशियली आपण आता आपण कोल्हापूरला आलेलो आहोत. आता काय इथनं खाली उतरायचं हायवेवरनं कमान क्रॉस करून शहरामध्ये दाखल. चला जगदंब जगदंब जगदंब. 6 किलोमीटर उरलेलं आहे. या परफेक्ट 6 वाजलेत आणि जवळपास 50 किलोमीटर पूर्ण होत आलेत. 49.something काहीतरी उरलेलं आहे. ठीक आहे काय हरकत नाही पण अजून खूप वेळ आहे आणि खरंच छान हे देवीनं खरंच छान आणले. अजून काय पाहिजे. चला कोल्हापुरात पहिला वडा आलेला आहे. ए वन वडा म्हणून कुठला आहे तो. कारण की भयानक भूक लागली आणि काही नाही वडा खाऊ चहा पिऊ आणि पुढे जाऊ. अजून 5 किलोमीटर उरले आहेत मॅपनुसार रस्त्यानुसार 2 किंवा 3 बघ काय होतंय. चला वेळ पण नाही आहे जास्त. आलेलो आहे फायनली. नाही अजून मंदिर लांब आहे. इथनं 3.5 ते 4 किलोमीटर आहे लास्ट. मला वाटते फायनल 4 किलोमीटर उरले आहेत आणि इथनं तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. देवी करून घेते आपण कोणी करणार आहे.
चालत राहायचं चालत राहायचं, एक तासाभरात जाऊन पोचतोय. हा जो समोर दिसतोय तो शुक्र ग्रह आहे. आता जस्ट सनसेट झालाय. हा शुक्रवार पण आहे, शुक्रवारी शुक्र ग्रह दिसणं चांगली गोष्ट आहे. फार फायनली शेवटचा मला वाटतं तर अर्धा किलोमीटर आहे. हा देवा आणलंस, देवी आणलंस. आज मात्र म्हणजे आश्चर्य बाबा, खरंच शेवटचे 5 किलोमीटर दमवलंय प्रॉपर. पाय हात शोल्डर्स दुखत आहेत. अरे बाबा, जवळपास 56 किलोमीटर होईल असं वाटतंय. फायनल किती होते बघूया. चला जगदंब जगदंब जगदंब. चला, हेच दृश्य बघण्यासाठी केला होता अट्ठास सकाळी 4 ला निघण्याचा. पद्या आलो. हा हा, 55 किलोमीटर पूर्ण झालेत. वा, अराऊंड 56 दिलं मला वाटत, कारण इथनं 200-300 मीटर आहे मंदिर आहे की इथनं 100 चल 56 किलोमीटर चालणं होते. आज रेकॉर्ड झाला, पर्सनल रेकॉर्ड आहे, देवीने करून घेतलं पण झालंय. चला 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 पेढे घेऊया पुढे. चला 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 चला, देवीचं दर्शन मिळतोय बाबा. एवढा आहे दडे आहे. चल चल मुख दर्शन येतं आपल्याला, ते शक्य नाही तर. चला पाय धुवून घे पद्या, आधी लेफ्टला पाय धुवायला आहे बघ. चला 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 पटकन चला चला. देवीचं दर्शन मिळतं हीच मोठी गोष्ट आहे. आत्ता खरंच वाटलं नव्हतं आपण बिफोर टाईम येऊ. रा बरोबर 8 वाजलेत. देवी करून गेली, चला इथं पण सगळं करून घेतलेलं आहे. पावणेनुला रेल्वे आहे. चला तुळजा भवानी. चला चला चला, टाच टेकता येत नाही आत्ता. काय करतोस? वा वा वा, अरे हा इथं काढला वाटतं हॉल. चला 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 दत्त दत्त घ्या. हला म्हणतात नशिबवान माणूस बघा. 56 किलोमीटर चाललेला का, तर न मागता गुरुजींनी 2 फुलं आणि नारळ दिलेला आहे न मागता. आणि काय पाहिजे कृपा, हे सकाळपासून म्हणतोय कृपा आहे कृपा आहे कृपा आहे आणि काही नाही. चला तासच इकडे इकडे पद्मा. चला निघू देवी, परत बोलो, चुका झाल्या असंख्य त्या माफ कर. नंतर उलगडा होऊ दे आणि पुढच्या वर्षी व्हायला नकोत आणि काही नाही. या देवी स्वरूप नमस्तस्य नमस्तस्य नमो नमः. सगळ्यांचं कल्याण करू, सगळ्यांना चांगलं होऊ दे आणि काही नाही. चला ट्रेनला बसलेलो आहे, थोड्याच वेळ ट्रेन सुटेल. पाय दुखत आहेत चांगले, पा घरी जायचं, मिठाच्या पाण्यामध्ये पाय बुडवायचे, निवांत जरा स्ट्रेचिंग करायचं, झोप काढायची, उद्याला आराम करायचा. खरं सांगू, आजच्या भागामध्ये मला एक मात्र गोष्ट खरंच मनापासून कळली, ती म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट देवाकडे शुद्ध मनापासून मागतो तेव्हा देव ती पूर्ण करून देतो, म्हणजे देतोच. ह्या आधीही मला वाटते 50 किलोमीटर नर्मदा परिक्रमेत मी चाललेलो होतो, देवीने करून घेतलेलं, मैयाने करून घेतलेलं होतं. मात्र ह्यावेळेचं अंतर, मागच्या वर्षी आम्ही चाललेलो होतो अंबाबाईच्या देवळापर्यंत गेलो नसतो तरी कोल्हापूर गावापर्यंत गेलेलो होतो, 50 किलोमीटर चाललेलो होतो. मात्र ह्यावेळेला संकल्प असा होता की 50 किलोमीटर नाही तर त्या मंदिरापर्यंत चालवून घे, देवींद पूर्ण करून घेतलं. अंग दुखणारच आहे, दुखणार होतच 100%, ते काही धरलेलं नव्हतं मनामध्ये. आणि अंग दुखलंच बाय द वे. मात्र 53 किलोमीटरच्याही पुढं अंतर चाललं गेलं, 56 किलोमीटर चाललं गेलं मंदिरापर्यंत. नंतर रेल्वे प्लॅटफॉर्मवरनं आमच्या डब्यापर्यंत अंतर, जे आमचा मुख्य डबा हा सगळ्यात शेवटी होता, ते अंतर चालणं, परत मिर्जेला उतरल्यानंतर तेवढंच अंतर परत चालणं, हे सगळ्या गोष्टी करून जवळपास 49 किलोमीटरपर्यंत अंतर गेलं. मुद्दाम त्या गोष्टीवर मी एक फोटो काढून ठेवलेला आहे, कारण आता एवढं अंतर परत आयुष्यामध्ये केव्हा चालणं होईल हे माहीत नाही, देवीनं जर परत करून घेतलं तर होईलच. मात्र आजच्या एकूण कोल्हापूरला अंबाबाईच्या मंदिरामध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पद्मनाभला गुरुजींनी 2 फुलं श्रीफळ दिलं, तेव्हा मला एक गोष्ट कळली की देवीनं आज आम्ही जे काही केले ते मान्य म्हणण्यापेक्षा ऍक्सेप्ट करून घेतलं. आणि हीच मला वाटते खूप मोठी मला एक मिळालं बक्षीस आहे, कारण की हे डोक्यात नव्हतं,
हे सगळं कधी काय होईल. मुख्य म्हणजे मंदिरापर्यंत चालणं होईल का नाही हेच मुळात माहीत नव्हतं. कारण की एक तर पडणारा पाऊस असेल, नेमका त्या दिवशी पाऊस पडला नाही. तुम्ही जर अख्खा व्हिडिओ बघितला असेल, आदनमधनं पाऊस पडला मात्र ते अगदी भुरभुर होती. मात्र जोरात पाऊस हा फक्त मिरजेत पडला, त्या दिवशी कोल्हापूरला पाऊस पडला नाही. देवीनं सगळं करून घेतलं. त्यावेळेला हवा पण खूप चांगली होती, जास्त ऊन नव्हतं, त्यामुळे देवीच्या मनात होतं म्हणून सगळं घडवून आणलं तिनं. आम्ही निमित्त होतो आणि हे सगळं छान घडलं ह्या आम्हाला खूप मोठं वाटतं आणि खूप छान वाटतंय. आणि काही नाही, असंच परत तिनं आयुष्यभर करून घ्यावं हीच तिच्या चरणी इच्छा आहे. जगदंब जगदंब जगदंबा.